नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर उदयकुमार सुर्वे दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, मी उदयकुमार सुर्वे, राहणार बोरवली मुंबई, शेगावचे श्री गजानन महाराज हेच माझे गुरु आहेत असे समजून मी त्यांची सेवा करत आलो. सदैव त्यांच्या भक्तीत रममान असतो. त्यांचे अनुभव नेहमीच येत असतात, नेहमीच संकटातून बाहेर काढत असतात. असाच एका अपघातातून त्यांनी आम्हा परिवाराला बाहेर काढला, तो अनुभव आपल्याबरोबर शेअर करतोय. गेल्या वर्षी मे महिन्यात आम्ही कुटुंबियांनी शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि वणी असे देवदर्शनाला जायचा प्लॅन आखला. त्याप्रमाणे आम्ही, म्हणजे मी, माझी पत्नी, आमची दोन मुले आणि सासू सासरे असे आम्ही आमच्या गाडीने निघालो. प्रथम शिर्डीला गेलो, तिथं दर्शन घेऊन मुक्कामाला थांबलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर आम्ही शिर्डीहून त्र्यंबकेश्वरला जायला निघालो. नाशिक मार्गे आम्ही तिथे पोहोचलो. त्र्यंबकेश्वरला शेगाव संस्थानाचे श्री गजानन महाराज मंदिर आहे, तिथं पोहोचलो. रात्री तिथे असलेले भक्तगण निवासमध्ये मुक्कामाला राहिलो. परंतु त्या रात्री मला झोप बरोबर लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सर्वजण आंघोळी आटपून सकाळच्या आरतीला हजर राहिलो. आरती झाल्यावर आम्ही नाश्ता करून वणीच्या देवीला जायला निघालो. साधारण 8:30-9 दरम्यान आम्ही निघालो. तासभर ड्रायव्हिंग केल्यावर मला डोकं जड झाल्यासारखं वाटलं आणि काही वेळात मला झोप यायला लागली, डोळे जड व्हायला लागले. मी मिसेसला म्हणालो की मी थोडा वेळ गाडी थांबवतो, मला खूप झोप येत आहे, गरगरायला लागलं आहे. ती म्हणाली, ठीक आहे, गाडी थांबवून थोडा आराम करा, असं ती बोलली. मी गाडी पार्क करण्याकरिता जागा कुठे मिळेल याचा अंदाज घेत गाडी चालवत होतो. मला पाहिजे तशी जागा सापडत नव्हती. तो रोड वणीला जाणारा होता, रुंदीला खूप कमी होता, रोडला मध्ये डिवायडर नव्हता, त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन ड्रायव्हिंग करावी लागत होती. पार्क करायला जागा पाहिजे तशी मिळत नसल्याने मी पुढे पुढे जात होतो. इतक्यात माझे डोळे अचानक बंद झाले, मला अचानक पेंग आली, माझा स्टेअरिंगवरचा हात सुटला, गाडीने लेन तोडून समोरच्या लेनमध्ये वाकडी तिकडी होत गेली. माझी पत्नी आणि मुले हे पाहून आरडाओरड जोरात करू लागले. त्या आवाजाने मी जागा झालो. माझी गाडी त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकणार होती, पण त्या टेम्पो चालकानं प्रसंगावधान राखून बाजूनं गाडी काढली. मी गाडीवर कंट्रोल घेईपर्यंत गाडीने रस्ता सोडून समोरच्या शेतात गाडी पडणार असे वाटत असताना मी जीवाच्या आकंताने दोन्ही ब्रेक मारून गाडीला कंट्रोलमध्ये घेत थांबवलं. काही इंचाचाच फरक होता, नाहीतर गाडी शेतात जाऊन अनर्थ ओढवला असता. त्यावेळी माऊलीने आम्हाला या अपघातातून वाचवले. गाडी थांबल्यावर रस्त्यावरील सर्व लोक धावत आले. गाडीला अथवा आम्हा कोणाला काही लागले नव्हतं. जर समोरच्या लेनमधून गाड्या जास्त वेगात येत असत्या तर आमचं काही खरं नव्हतं, पण माऊली आमच्या पाठीशी असल्याने आम्ही मोठ्या अपघातातून वाचलो होतो. सद्गुरू असेच आमच्या पाठीशी रहा. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला
आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम त्याचबरोबर आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपली जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.